गुळाच्या लाडूसाठी हे 1 किलो ओलवलेल्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ओलवलेल्या गव्हाचं पीठ म्हणजे गहू 15 ते 20 मिनटं पाण्यात चांगले भिजू द्यायचे आहेत, आणि त्यानंतर ते एका डालकीमध्ये म्हणा किंवा टोपलीमध्ये म्हणा ते पाण्यातून उपसून घ्यायचे आहेत, म्हणजे पाण्यातून काढून घ्यायचे आहेत, आणि छान पाणी निथळून घ्यायचं आहे. ते गहू कॉटनच्या कपड्यामध्ये 7-8 तासांसाठी छान बांधून ठेवायचं आहे ते कठोडं, आणि मग ते सकाळी छान फॅनखाली किंवा कोवळ्या उन्हात वाळून घ्यायचे आहेत. अगदी जास्त कोरडे करायचे नाहीत, किंचित ओलसर असे राहू द्यायचे आहेत, आणि ते गिरणीवरून दळून आणायचे आहेत, आणि अगदी छान बारीक दळायचं आहे. तर बघा, अगदी असं मैद्यासारखं हे पांढरशुभ्र पीठ आपलं तयार होतं, तर अगदी बारीक दळायचं हे. तर अशा प्रकारे आपण हे 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ओलवलेल्या गव्हाचं पीठ. आपल्याकडे जर ओलवलेले गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही आपण जे पोळी करायला कोरड्या गव्हाचं पीठ वापरतो ते सुद्धा घेतलं तरी चालेल. आणि आता आपण याला तेलाचं आणि पाणी, तेल पाणी एकत्र करून आपण मोहन देऊन देणार आहोत. हे अर्धं भांडं मी तेल घेतलं आहे आणि 1/2 ग्लास पाणी, हे दोघं आता छान आपण या पिठाला मोहन देऊ. बघा, आता छान असं ते पाणी आणि आपण तेल टाकून छान हे पीठ अगदी असं ओलं आणि कोरडं करून घ्यायचं आहे. बघा, दोघं हातांनी असं छान सोडून सोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला घट्ट गोळा नाही करायचा आहे. छान व्यवस्थित हे तेल आणि पाणी त्यात मुरलं पाहिजे पर्यंत आपण भिजायचं आहे. तर या लाडूंना तुम्ही जितकं छान मोहन देणार तितके छान आपले पेढेसारखे लाडू तयार होतात. तर बघा, आता आपलं हे मोहन दिलं गेलेलं आहे. हे बघा, आता हे पीठ आपण 1/2 तासासाठी छान आपण झाकून ठेवलं होतं, म्हणजे हे तेल आणि पाणी छान मुरेल त्यात. तर आपला आता हा 1/2 तास झालेला आहे. तर बघा, आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे थोडं थोडं पीठ टाकायचं आहे आपल्याला, आणि अगदी स्विस बटनने अगदी थोडक्यात आपल्याला त्या पिठामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत, आणि असं रवाड पीठ आपल्याला करायचं आहे. आणि एकीकडे आता आपण गॅसवरती कढई ठेवली आहे, आणि त्या कढईमध्ये हे पीठ छान खमंग भाजून घ्यायचं आहे, अगदी छान गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. बघा, आता इकडे आपलं पीठ भाजलं जात आहे, तोपर्यंत दुसरीकडे आपण पुन्हा आता ते दुसरं पीठ आपण छान रवाड असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि आता हे पीठ भाजून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने छान एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे ते पीठ खाली लागता कामा नये. गॅस आपण आता मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. जितकं छान आपलं हे पीठ भाजलं जातं तितका छान कलर देखील येतो आपल्या या लाडूला, आणि चव देखील तितकीच छान येते. बघा, आता पीठ आता पूर्ण भाजलं गेलं आहे. आता ही आपण चाळणी घ्यायची आहे, आपण पीठ गाळतो ती चाळणी घ्यायची आहे. त्या चाळणीमध्ये आता हे पीठ टाकायचं आणि पीठ गाळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपलं पीठ अगदी एकसारखं गळेल. आणि आता आपण हे दुसरं भांडं जे बारीक केलेलं होतं पीठ ते पुन्हा भाजण्यासाठी टाकायचं आहे. आणि दुसरीकडे आता आपण हे चाळणीमधलं पीठ चाळून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने छान पीठ गळतं आहे आता आपलं. आणि जे वरचे आता ते गुठळ्या आहेत त्या पुन्हा एकदा आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता मिक्सरमधले जे गुठळ्या आहेत ते पुन्हा आपण आता बारीक करून घेऊ. आणि ते पीठ आता मिक्सरच्या भांड्यातलं पीठ पुन्हा भाजून घ्यायचं आहे, आणि भाजल्यानंतर परत गाळायचं आहे. गाळल्यानंतर पुन्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि पुन्हा भाजायचं. ही प्रोसेस एकसारखी पूर्ण पीठ संपेपर्यंत अशीच चालू ठेवायची, म्हणजे सगळं पीठ अगदी छान भाजलं जातं. आणि तर अशा पद्धतीने आपण हे सगळं पीठ भाजून घेऊ आणि चाळून घेऊ व्यवस्थित. हे बघा, आता संपूर्ण पीठ आपलं गाळलं गेलं आहे. बघा, अगदी रवाड पीठ आहे, अगदी सगळं सारखं पीठ आपल्याला दिसतं आहे, कुठंच गुठळी वगैरे काहीच नाही. तर आता आपण इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यात आता आपण 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. हे पाणी छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यात आता आपण 1/2 किलो गूळ हा छान बारीक करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. तर याचा आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत.
बघ आता गूळ छान विरघडलेला आहे. गुठळीचा पाक करायचा आहे. गुठळी किंचित कच्ची हवी, जास्त पक्की गुठळी करायची नाही आपल्याला. गुठळी म्हणजे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात थोडा पाकाचा थेंब टाकायचा आहे. तर पाकाची अशी थोडी किंचित अशी कच्ची गुठळी झाल्यासारखी वाटली म्हणजे आपला हा पाक पूर्ण झाला आहे असं समजायचं. यात आता मी अर्धं भांडं तेल टाकलेलं आहे. सुरुवातीला आपण अर्धं भांडं मोहून देण्यासाठी वापरलं आहे आणि आता अर्धं भांडं असं आपण एक भांडं तेलाचं आपण यात यूज केलेलं आहे. बघा आता हे छान तेल आणि गुळाचा पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण. तर हा पाक अगदी किंचित गुठळीचा पाक करायचा आहे आपल्याला. जास्त पक्की गुठळी करायची नाही आहे, नाहीतर मग ते अगदी कडक होतात ते लाडू. बघा आता हा पाक आपला झालेला आहे आणि ह्या पाकाला आपण चाळण्याने चाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये घाण असते, काळी कचरा वगैरे किंवा बारीक बारीक खडे देखील असतात, माती असते. आता बघा हा पाक आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा सुरुवातीला अगदी आपल्याला पातळ पातळ वाटत आहे, पण हा पाक थोड्या वेळाने मुरल्यावर अगदी घट्ट असं मिश्रण होऊन जातं. हे बघा ज्या पद्धतीने जसं लागेल तसं थोडा थोडा पाक टाकून घ्यायचा आहे. हे बघा आता हे छान मिक्स झालेलं आहे, व्यवस्थित आपण मिक्स केलेलं आहे. आता हे मिश्रण छान आपण गार होऊ द्यायचं आहे, म्हणजे गार झाल्यावर अगदी आपण घट्ट देखील होऊन जाईल आणि हा पाक या पिठामध्ये सगळा मोडून जाईल. एक मोठी खोबऱ्याची वाटी किसून घेतली आहे, तर तो किस मी इथं यात टाकलेला आहे. काही इथं आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे हे ऑप्शनल आहे, आपल्याकडे असतील तर टाका, नाही टाकले तरी चालेल. तर इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याची पूड करून घेतली, जाडी बरडी अशी पूड केलेली आहे ती टाकली. थोडी विलायची पावडर टाकायची 2 टेबलस्पून आणि थोडी खसखस टाकायची आपल्याला यात. एक मोठा चमचा खसखस घ्यायची आहे ती टाकायची आहे. थोडं जायफळ देखील आपण किसून घ्यायचं आहे, म्हणजे छान वास येतो आपल्या जायफळला आणि टेस्टही खूप छान येते. तर हे खसखस तुम्ही पीठ भाजायच्या वेळेस देखील भाजून घेतलं तरी चालेल. हे सगळं मिश्रण आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आता अर्ध्या तासांनी बघा बघू शकता किती आपलं हे लाडूचं पीठ बघा किती घट्ट झालेलं आहे आणि सगळा पाक यात मुरलेला आहे. बघा अगदी छान थंडगार असं हे पीठ झालेलं आहे आणि व्यवस्थित कालून घेतलेलं आहे आपण. आता याचे छान आपण छोटे छोटे लाडू बांधून घेऊ. बघा आता अशा पद्धतीने आपण सगळे लाडू बांधून घ्यायचे. अगदी छान टेस्टी आणि हेल्दी असे आपले गुळाचे लाडू आहेत. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा. तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.